नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर काल मी गेले होते गणेश पेठेत मासे आणायला, तर मी तिथे सगळे व्हिडिओ घेतले आणि आज जेव्हा आर्य एडिटिंगला बसला तर फोन मधलं स्टोरेज फुल दाखवत होतं आणि फिश मार्केटचे व्हिडिओज डिलीट झाले होते. सगळे मिळून 12-13 व्हिडिओ होते, ते सगळे डिलीट झाले होते. आणि तिथून पुढचे जे व्हिडिओ होते, म्हणजे मासे घेऊन मी ज्या वेळेस निघाले बाहेर, तर तिथून पुढचे सगळे व्हिडिओ आहेत, फक्त फिश मार्केटचेच व्हिडिओ डिलीट झाले. तर ते कसे झाले काय माहिती, तर नशीब, पण पुढचे व्हिडिओ होते. आणि तर चला मग तिथून पुढे मी आता कंटिन्यू केलंय, तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा सगळे आवरावरी चालली आहे त्यांची. कशी दिली कोळंबी? 400-350 लागले. ही कशी? ही 400 का? नाही, 400-300. सुरमई कशी आहे? 500 रुपये. ताजी सुरमई 700 बाजार चालला सुरमई. आणि पॉपलेट? बापरे 700-750. हे बघा सगळं बंद, म्हणजे बंदच झालंय. अजून थोडा उशीर झाला असता ना तर सगळं बंद झालं असतं, मला परत जावं लागलं असतं घरी. म्हणजे अजून मी 15-20 मिनिटं जरी लेट झाले असते ना तरी मासे नसते भेटले मला. पण चला भेटले. आणि मला कोळंबीच हवी होती, एवढं लांब येऊन भेटलं नाही की मग परत मुडाप झाला असता. आणि यांनी मला सोडलं स्टेशनला आणि मग तिथून मी एकटी आले बसने. आता परत बसने जाणार मी. आता बस भेटली मला, डायरेक्ट भेटली बस. पण बस मध्ये गेला म्हणून बरं झालं. केलं का चार्जिंग? नाहीतर आता नसते झालं काहीच. किती झाले तिथं? तिथं बघ ना 7 झालं होतं, तिथं झाले 19. हा का? म्हणून राहिलं ते, म्हणून राहिलं. मोबाईलचं पूर्ण चार्जिंगच संपलं होतं, बस मध्ये लावला फोन चार्जिंग. हाय टिंग्या, बोर झाला माझी वाट बघून? नाही ना म्हणलं. आलं ग टिंग्या, नेमकी काकी नाही, फोन केला तरी नसती, नाही करून आलं तरी नसती काकी. सॉरी हा बेटा, सॉरी 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 ग. हा का? काल मी एरोड्यात आले होते, साडी आलते फॉल पिकोला टाकायला. तेच आर्यला म्हणलं, काकीला म्हणव थांब मी लगेच आले. आता ते पण गाडी नसती ना तर मग मला वेळ लागला असता चालत यायला, होती म्हणून आले पटकन. का ग चहा? पण मागेच तिथे मुलीचा बर्थडे होता यांची, फुटबॉलचे. त्यांनी सगळ्यांना समोसे वाटले. सकाळी जात होत तुला बी शिकत असं नीट बस उठ ना गरम या बाळा. एवढा चहा दिलाय तायच्याला, आर्यला दे. आर्य तर तुझ्या समोर काय बेकर मग मला पण कमी द्या नको द्यायला एवढा चहा. तुम्हाला घ्या, हे काय मी हा घेते ना मग लिशुम. दाट ढिल्ला झाला ना त्याचा, म्हणूनच दाबलंय पण पाडला नाही. काय टिंग्या? आता सगळा किचन ओटा आवरते,
हे बघा सगळी भांडी तशीच पडलेत कारण की दुपारी जेवण केलं आणि निवांत बसले म्हटल्यानंतर आवरता येईल आणि मग अचानकच प्लॅन झाला की मासे आणायचे म्हणून मग सगळं तसंच ठेवलं आणि गेले मग ह्यांच्या संग मग आता हे सगळं आवरते आणि मग हे आवरून झालंय की मग मासे साफ करून घेते सगळे. आता हे बघा सगळा किचन वॉटर क्लीन केला आणि भांडी पण सगळी घासून ठेवली आहेत बाहेर रॅकमध्ये. आता मस्त वाटते आणि दुपारी पण मी वालपापडी केली होती सुकट घालून. मग आता काही स्वयंपाक नाही करायचंय मला तर मग आता काही स्वयंपाक नाही करायचा भाजी पण आहे आणि चपात्या पण आहेत तर आता मी मासे साफ करून घेते. हे बघा 2 किलो आणली कोळंबी आणि 1 किलो बांगडा आणला. छान आहे बांगडा ताजा वाटते आता आम्ही दोघं साफ करून घेतो कोळंबी कारण खूप आहे ना ती तर मम्मीला वेळ लागेल. हा आता मी एकटी जर साफ करत बसले तर मला वेळ लागेल मग आता आर्य आणि मी साफ करून घेतो. उद्याचं मस्त बेत एकदम काय करणार आहे पुलाव का रस्सा. आता पुलाव नेहमी खातो कोळंबी पुलाव माझं म्हणणं आहे की बिर्याणी बनवावी कोळंबी कोळंबीची. तुला कसं वाटल का पुलावच करायचा पुलावर हा सॉरी का पुलावच करायचा कर बिर्याणी बघू कशी लागते. आता बांगडा झाला बघा साफ करून एक राहिलाय शेवटचा हो झाले बांगडे स्वच्छ झाले कोळंबीला नाही वेळ लागत साफ करायला बांगडा आणि बाकी माशांनाच लागतो ते क्लीन पोट सगळं स्वच्छ. आणि ही कोळंबी बघा सोलून केवढी झाली भरपूर सगळी बिर्याणी टाकून दे नाही ट्राय करायची भरपूर झाली. हे पहा सगळे मासे झालेत स्वच्छ करून आता कोळंबी पण झाली बांगडा पण मस्त स्वच्छ धुतलाय किती फ्रेश दिसतोय बांगडा छान दिसतोय चमकतोय. आता हे सगळे प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आता सगळं आवरून घेतलं आणि जेवण पण झाली आमची तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथं संपवते भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट.